माझा शिवार है ग्रीन एफएम 90.4 माझा शिवार। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। शेतकरी बंधूंनो, मी आज सांगलीमध्ये आहे आणि सांगलीमधील संजय वज्रिनकर यांच्या व्हॅक्यूम फ्राईंग आणि ऑस्मॉटिक रिहायड्रेशनच्या प्रक्रिया युनिटमध्ये मी सध्या आहे। शेतकरी बंधूंनो, व्हॅक्यूम फ्राईंग आणि ऑस्मॉटिक रिहायड्रेशन याद्वारे फळं भाजीपाला हा सुकवला जातो, फ्राय केला जातो आणि त्यापासून प्रक्रिया पदार्थ तयार केले जातात। त्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल आज आपण संजय वज्रिनकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। संजय सर, आधी आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना सांगा की व्हॅक्यूम फ्राईंग आणि ऑस्मॉटिक रिहायड्रेशन म्हणजे काय? नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संजय वज्रिनकर, ऑर्बेला ऍग्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, सांगली। तर व्हॅक्यूम फ्राईंग आणि ऑस्मॉटिक डिहायड्रेशन हे दोन्ही प्रकार फळ भाजीपाला सुकवण्याचेच आहे। यामध्ये एक प्रक्रिया जी ऑस्मॉटिक डिहायड्रेशन आहे, याच्यामध्ये फळातील पाणी काढून फळं टिकवली जातात। पाणी काढण्याकरता या ठिकाणी शुगर सिरपचा वापर केला जातो। ऑस्मॉटिक डिहायड्रेशन म्हणजे शुगर सिरप जे आहे त्याच्यामध्ये फळं बुडवून ठेवली जातात 24 तास 48 तास, आणि त्यामध्ये फळातील पाणी निघून जाऊन त्या ठिकाणी शुगर जाऊन बसते आणि त्याचं कँडी स्वरूपातली डिहायड्रेटेड फ्रुट्स तयार होतात। नंतर ते शुगर सिरप मधून काढून नंतर डिहायड्रेटेड व्हॅक्यूम डिहायड्रेटेड मध्ये डिहायड्रेट केले जातात आणि तयार झालेले जे फळांचे काप जे असतात, खास करून पपया, आंबा, केळी, परत पायनापल वगैरे, चिक्कू, ह्या फळांचे खास करून अशा पद्धतीचे ऑस्मॉटिक डिहायड्रेटेड फ्रूट कँडीज तयार करता येतात। यामध्ये शुगरचं जे प्रमाण असतं ते साधारणतः फायनल प्रॉडक्टमध्ये 15-20% शुगरचं प्रमाण असतं आणि त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या फळांचा स्वाद तसाच असतो, फळांचा रंग तसाच असतो, त्याच्यातले न्यूट्रिशनल व्हॅल्यूज जे मानवी शरीराला आरोग्याला उपयोगी असणारे घटक ऍज इट इज तसेच त्या फळांच्या कापामध्ये राहिलेले जातात आणि हे केव्हाही वर्षभर आपण खाऊ शकतो। आणि अशा पद्धतीनं तयार केलेले जे फळं आहेत, फळांचे या कँडी आहेत किंवा त्याला आम्ही स्लाइसेस म्हणतो किंवा चंक म्हणतो, हे आपण एक वर्षभर टिकवू शकतो आणि एक वर्षभर हे आपण पॅकिंग करून ठेवल्यानंतर आपल्याला उपलब्ध होतात आणि मार्केटच्या गरजेनुसार हे फळं ज्या ठिकाणी अशी या फळांची उपलब्धता नाही अशा ठिकाणी आपण पाठवून त्याच्यापासून फळांचं व्हॅल्यू ऍडिशन करून आपण जास्त इन्कम आपण कमावू शकतो किंवा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जो आज तयार झालेला असतो जर लगेच मार्केटमध्ये गेला नाही तर त्याचा मालाचा दर पडतात, त्याला पैसे मिळत नाहीत। पण असे जर फळे जी आहेत, खास करून पेरू आहे, आंबा आहे, केळी आहेत, पपया आहेत, अशी जर फळं आपण या पद्धतीनं जर सुकवली तर हे जास्त दिवस टिकतात आणि ते नंतर आपण वर्षभर बाजारला मागणीनुसार पुरवठा करू शकतो आणि असे फळं सध्या बाजार भावात जे चालू आहे त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट किमतीला विकली जातात। बरोबर आहे, हे झालं फळं सुकवण्याच्या बाबतीमध्ये। त्याचप्रमाणे भाजीपाला सुद्धा सुकवून आपल्याला त्याचा उपयोग करता येतो, तर त्या बाबतीत काय सांगाल? भाजीपाल्यामध्येही जे आम्ही आमच्या कंपनीमध्ये करतो ते भाजीपाल्यामध्ये खास करून भेंडी, कारलं, गाजर, बीट अशा पद्धतीचे काही प्रॉडक्ट्स आहेत, फणस आहे त्याच्यामध्ये, परत काबुली चना आहे किंवा हिरवा मटार आहे, याचा आम्ही व्हॅक्यूम फ्राईंग टेक्नॉलॉजीनं व्हॅक्यूम फ्राईड चिप्स बनवतो। आता हे व्हॅक्यूम फ्राईड चिप्स हा पूर्णपणे नवीन एक विचार आहे किंवा नवीन प्रक्रिया आहे ही। भारतामध्ये सध्या तरी अशा पद्धतीचे प्रक्रिया करणारं कोणतंही युनिट उपलब्ध नाहीये। आम्ही ही टेक्नॉलॉजी गेले 2.5-3 वर्ष झालं जगाच्या वेगवेगळ्या भागात आम्ही फिरून ही आणलेली आहे। याची मशिनरी सुद्धा आम्ही व्हिएतनामवरून इम्पोर्ट केलेली आहे, टेक्नॉलॉजी मात्र आम्ही स्वतःच डेव्हलप केलेली आहे। बरोबर आहे सर, परंतु भारतात प्रथमच व्हॅक्यूम फ्राईड आणि ऑस्मॉटिक रिहायड्रेशनचा प्लॅन तुम्ही टाकलाय, मग ही जी संकल्पना आहे ही तुम्हाला कशी सुचली? संकल्पना म्हणजे कसं, आम्ही गेली 28 वर्ष झालं मी ऍग्रीकल्चरमध्ये काम करतो, माझं स्वतःचं शेती औषधाचं दुकान होतं, माझी स्वतःची शेती औषधं बनवण्याची कंपनी आहे, शेतकऱ्यांशी
पूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी आमचे माल जातो, त्या ह्याच्यातून आमचे संबंध यायचे. काहीतरी आपण नवीन शेती क्षेत्रामध्ये करायला हवं, मग जनरली सगळीकडे आम्ही फिरलो. डायव्हर्सिफिकेशन उद्योग काय करता येईल काय, याच्यातून शेती क्षेत्राशी आमचा अनुभव असल्याकारणानं त्याच्याशीच करावा असं वाटलं. त्याच्यातून आम्ही हे फळ प्रक्रिया उद्योग करायचं ठरवलं. मग त्यावेळेला हे फळ प्रक्रिया उद्योग आम्ही करायचं ठरवलं, त्यावेळेला आम्ही डिहायड्रेशनचा विचार केला. डिहायड्रेशनचा अभ्यास करता करता आम्हाला ह्या दोन प्रक्रिया अशा दिसल्या की ह्या प्रक्रिया खूप थोड्याशा टेक्निकली चांगल्या आहेत आणि याच्यातून तयार झालेल्या मालाला जागतिक लेवलवर मागणी आहे आणि आपल्या भागात खूप चांगल्या पद्धतीची फळं आणि भाजीपाला निर्मिती होते आणि त्याची काही वैशिष्ट्ये सुद्धा आहेत जी बऱ्याचशा भागामध्ये ही फळं किंवा भाजीपाला होत नाहीत. मग अशी फळं आणि भाजीपाला बाहेरच्या मार्केटमध्ये किंवा जागतिक मार्केटमध्ये उपलब्ध करण्याकरता म्हणून आम्ही ही सुरुवात केली. त्याच्यातून ह्या दोन टेक्नॉलॉजी, ऑस्मॉटिक डिहायड्रेशन आणि व्हॅक्युम फ्राईंग टेक्नॉलॉजी, या दोन प्रक्रियेनं आम्ही फळ आणि भाजीपाला यांच्यावर प्रक्रिया करतो. त्याच्यातून वेगवेगळी जे उत्पादन तयार होतात, जवळपास आता आमच्याकडे 22 प्रकारची उत्पादनं तयार झालेली आहेत आणि आम्ही ते जगाच्या बाजारपेठेमध्ये आम्ही सध्या द्यायला चालू केलेले आहेत. या तंत्रज्ञानाद्वारे तुम्ही फळ भाजीपाल्यावरती प्रक्रिया करता, परंतु याची जी बाजारपेठ आहे ही कशी आहे भारतामध्ये? ऑस्मॉटिक डिहायड्रेशनच्या बाबतीत भारतामध्ये एक दोन कंपन्या आम्ही चालू करायच्या अगोदर आहेत आणि ऑस्मॉटिक डिहायड्रेशन करता आम्ही बेंगलोरला एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची संस्था आहे ICAR अंतर्गत, त्यांच्याकडून आम्ही ऑस्मॉटिक डिहायड्रेशनची टेक्नॉलॉजी त्यांच्या टायअप करून घेतलेली आहे. त्याची काही फीज आहेत त्या आम्ही त्यांना देऊन त्यांची टेक्नॉलॉजी आम्ही घेतली. पण व्हॅक्युम फ्राईंगच्या बाबतीत मात्र ही टेक्नॉलॉजी आम्हाला कुठं मिळाली नाही, भारतामध्ये सुद्धा उपलब्ध नव्हती. मशिनरी फक्त आम्हाला मिळाली व्हिएतनाममध्ये, भारतात मशिनरी उपलब्ध नाही. पण मशिनरी देणाऱ्यांनी टेक्नॉलॉजी दिली नाही, टेक्नॉलॉजी मात्र आम्हाला 2.5 वर्ष झाले आम्ही आमच्या स्वतःच्या बुद्धीच्या कोवतीनुसार आम्ही वेगवेगळे प्रयोग करत करत आम्ही आज ती टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. तर टेक्नॉलॉजी डेव्हलप करताना काय कष्ट झाले किंवा किती हे झाले, त्याचं एकच उदाहरण, पिकलेल्या फणसाचे चिप्स डेव्हलप करण्याकरता मी गेल्या वर्षी 5 टन फणस माझा वाया गेला. त्याच्यानंतर मला पिकलेल्या फणसाचे चिप्स बनवता आले. असे प्रत्येक फळामध्ये घडत गेलं. आम्ही सध्या व्हॅक्युम फ्राईंगमध्ये भेंडीचे चिप्स बनवतो, करेलाचे चिप्स बनवतो, पिकलेल्या केळांचे बनवतो, पिकलेल्या फणसाचे बनवतो, पिकलेल्या आंब्याचे चिप्स बनवतो आम्ही, परत चना आहे किंवा आपले मटर आहे याचे चिप्स आमच्याकडे उपलब्ध होतात, बीट आहे, असे वेगवेगळे प्रकारचे चिप्स आमच्याकडे सध्या उपलब्ध. त्याचबरोबर फ्रेंच फ्राय, बटाट्यापासून आम्ही रेडी टू ईट फ्रेंच फ्राय. जनरली आपण मार्केटमध्ये किंवा कुठेही हॉटेलमध्ये गेल्यानंतर फ्रेंच फ्रायची ऑर्डर केल्यानंतर आपल्या समोर प्लेट येते अर्धे कच्चे तळलेले फ्रेंच फ्राय बटाट्याचे असतात. एक अर्धा तासानंतर ते पूर्णपणे मऊ पडतात आणि नंतर परत खाऊ शकत नाही. पण रेडीमेड पूर्णपणे क्रिस्पी आणि क्रंची फ्रेंच फ्राईज आम्ही बटाट्यापासून बनवतो, ज्याची शेल्फ लाईफ 1 वर्ष आहे. 1 वर्षापर्यंत ते बटाट्याचे चिप्स ॲज इट इज क्रिस्पी आणि क्रंची राहतात. ही त्या व्हॅक्युम फ्राईंग टेक्नॉलॉजीची कमाल आहे. बरोबर आहे सर, अशा तंत्रज्ञानाद्वारे आपण चिप्स किंवा कँडी बनवता, पण ह्याची जी बाजारपेठ आहे भारतात कशी आहे? बाजारपेठ भारतामध्ये आहे. कसं होतं की बाजारपेठ जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला जाऊन उतरून स्पेस क्रिएट करावा लागतो. आता तुमची टेक्नॉलॉजी नवीन आहे तर लोकांना हा नवीन कन्सेप्ट समजावून सांगावा लागेल. जे काम आम्ही सध्या करतोय वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना त्याचे महत्व समजावून सांगावे लागतील. आणि बरेच वर्षापासून भारतीय लोक परदेशमध्ये जातात, त्या ठिकाणी आता सिंगापूर, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम वगैरे, दुबई म्हणा, इतर देशांमध्ये, त्या ठिकाणी हे प्रॉडक्ट सुपर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तिथली लोक तिथं घेतलेली आहेत, त्यांनी खाल्लेली आहे, त्याची टेस्ट बघितलेली आहे. अशी खूप मोठा वर्ग आपल्या भारतामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. त्यांना हे प्रॉडक्ट आम्ही ज्या वेळेला टेस्ट करायला देतो त्यावेळेला ते एक शब्द विचारतात, वा वाऊ, आम्ही आतापर्यंत असं कधी खाल्लेलंच नव्हतं. आणि त्यात परत आपल्या भागातल्या
फळ आणि भाजीपाला याची टेस्ट वेगळी आहे, ते आणखीनच जास्त त्यांना लाईक होते आणि मार्केट निश्चितपणे आहे. आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करतोय, वेगवेगळ्या माध्यमातून आमचं चालू आहेत. बरोबर आहे सर, परंतु हे फ्राईंग आणि ऑस्मोटिक रिअडेशन जे आहे याद्वारे प्रक्रिया केलेले जे पदार्थ आहेत किंवा चिप्स आहेत हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून कसे फायदेशीर आहेत? कसं आहे की व्हॅक्युम फ्राईंग टेक्नॉलॉजीमध्ये जे चिप्स तयार होतात ते जनरली फ्राईंग म्हणजे काय की आपण तेलामध्ये तळतो. घरी ज्या वेळेला आपण फ्राईंग करतो त्यावेळेला त्याचं टेम्परेचर 180 ते 190 डिग्री असतं. त्याच्यामध्ये बहुतांशी फळं आणि भाजीपाला जो असतो याच्यामधले न्यूट्रिशनल व्हॅल्यू जळून जातात. व्हॅक्युम फ्राईंग टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं की अंडर व्हॅक्युम कंडिशन म्हणजे निर्वात पोकळीमध्ये फ्राईंग करणं, या ठिकाणी फ्राईंगचं टेम्परेचर जे असतं ते 80 ते 90 डिग्री असतं आणि 80 ते 90 डिग्री सेंटीग्रेड तापमान आला फळ आणि भाजीपाल्यामधले जे बहुतांशी जे घटक आहेत ते तसेच्या तसे फळामध्ये राहतात. फक्त त्यामधलं पाणी निघून जातं आणि त्या फळातले सगळे उपयुक्त शरीराला लागणारे घटक जे आहेत व्हिटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत बाकीचे जे काही त्याच्यातले अँटीऑक्सिडंट्स वगैरे जे आहेत ते तसेच्या तसे फळामध्ये राहतात आणि ते शरीराला उपयुक्त. म्हणूनच याला इंटरनेटवर जर बघितलं तर याला नोबल चिप्स म्हणलं जातं. नोबल चिप्स मीन्स हेल्दी चिप्स. कारण जर तुम्ही भेंडी खाल्ली तर साधारणतः तुम्हाला आता आमच्या उत्पादनाचे 25 ग्रॅम जर तुम्ही भेंडी खाल्ली तर ती 25 ग्रॅम चिप्स बनण्याकरता साधारणतः 300 ग्रॅम भेंडीपासून ते 25 ग्रॅम बनते. तर एक व्यक्ती एका वेळेला बसून 25 ग्रॅम भेंडी आरामात खाऊ शकते. म्हणजे 25 ग्रॅम भेंडी जर तुम्ही व्हॅक्युम फ्राईड खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये 300 ग्रॅम भेंडी गेली. 300 ग्रॅम भेंडीमधले असलेले न्यूट्रिशनल व्हॅल्यूज तुमच्या शरीरामध्ये गेले. काय एका वेळेला तुम्ही अशी कच्ची भेंडी 300 ग्रॅम नाही खाऊ शकत. आपण 4 माणसाच्या कुटुंबामध्ये 250 ग्रॅम भेंडी बाजारातून आणून भाजी करतो आणि चौघं मिळून खातो. त्यावेळेला तुमच्या वाट्याला 100-125 ग्रॅम मिळते. त्यातनं न्यूट्रिशन किती मिळतं? आणि 25 ग्रॅम जर व्हॅक्युम फ्राईड चिप्स खाल्ले तर त्याच्यातून 300 ग्रॅम मधून मिळणारे सगळे मिनरल्स व्हिटॅमिन्स फायटो अलेक्झिन्स वगैरे हे सगळे घटक तुम्हाला मिळतात. त्यामुळे हे अतिशय हेल्दी स्नॅक आहे. सर, सध्या या प्रक्रिया उद्योगामध्ये असणारा नफा सध्या किती आहे? तसं नफ्याचं गणित अजून आम्ही काढलेलं नाहीये. या धंद्यामध्ये बऱ्यापैकी उत्पादनात आणि मार्केटिंगचा विचार केला तर साधारणतः सर्व खर्च वजा जातात 30 ते 40% पर्यंत नफा निश्चितपणे राहतो. व्हॅक्युम फ्राईड आणि ऑस्मोटिक रिअडेशन ह्या दोन्ही तंत्रज्ञानाचा आपल्या शेतकरी बंधूंना कसा फायदा होईल? शेतकरी बंधूंच्या करता काय आहे की सध्या बऱ्याच ठिकाणी जे शेतमालाला दर मिळत नाहीत म्हणून ओरड चालू आहे. ऑस्मोटिक डिहायड्रेशन व्हॅक्युम फ्राईड टेक्नॉलॉजीनं आपण तयार होत असलेला माल तयार केला तर त्याचं व्हॅल्यू ऍडिशन होतं. व्हॅल्यू ऍडिशन झालेल्या उत्पादनाला केव्हाही मार्केटमध्ये चांगली किंमत मिळते. बटाटा 10 रुपये किलोनं शेतकऱ्यांच्याकडं घेतला जातो, 900 रुपये किलोनं चिप्स विकले जातात. आणि 900 रुपयेनं चिप्स विकले जातात असं नाही तर मोठ्या प्रमाणावर विकले जातात. मग 10 रुपयेचा बटाटा 900 रुपये कसा होतो? तसंच जर प्रत्येक शेतकऱ्यानं या टेक्नॉलॉजीद्वारे काही करायचा प्रयत्न केला, हा निश्चितपणे सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये भांडवलाची गरज आहे यामध्ये, पण तुमच्याच प्रॉडक्टचं उत्पादन जे आहे झालेलं त्याचं व्हॅल्यू ऍडिशन होऊन तुम्हाला निश्चितपणे शेतकऱ्याला ह्याचा फायदा होऊ शकतो. किंवा ज्यांच्याकडे अशा पद्धतीचे भांडवलाची कमतरता आहे करू शकत नसतील त्यांनी आमच्यासारखे जे उत्पादक आहेत अशा उत्पादकांशी संपर्क साधून त्यांना चांगल्या दर्जाचा जर माल सप्लाय केला तर आम्ही मार्केटपेक्षा 2 रुपये 3 रुपये 5 रुपये 10 रुपये पर्यंत किलोला आम्ही दर जास्त देऊन अशी उत्पादन आम्ही खरेदी करतोय सध्या आणि तो शेतकऱ्यांचा फायदाच होतोय. सध्या भाजीपाल्याचे दर संपूर्णपणे पडलेले आहेत, तसेच फळांचे दर सुद्धा वरखाली होत आहेत. तर अशा अवस्थेमध्ये जर आपण प्रक्रिया केली आहे तर मूल्यवर्धित किंमत त्या शेतकऱ्याला मिळू शकते? निश्चितपणे मिळणार. सर, याच्यामध्ये आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधू सांगा की भाजीपाल्यामध्ये सध्या काय आहे तुमच्याकडे आणि फळांमध्ये काय आहे? भाजीपाल्यामध्ये आम्ही सध्या 4 प्रकारच्या ज्या भाजीपाला आहे
ज्याच्यामध्ये व्हॅक्युम फ्राईंग करता आम्ही वापरतो, त्याच्यामध्ये आम्ही भेंडी वापरतो, कारलं वापरतो, परत गाजर आहे आणि बीट आहे, यापासून आम्ही व्हॅक्युम फ्राईड चिप्स बनवतो. केळी आहेत, आंबा आहे, पेरू आहे, पपया आहे, पायनापल आहे, चिक्कू आहे, परत ग्रीन पीज म्हणजे हिरवा वाटाणा आहे, हरभरा आहे आणि बटाटा आहे. हे प्रॉडक्ट्स आम्ही सध्या वेगवेगळ्या भागातून आम्ही घेतोय. फक्त आम्हाला दर्जेदार माल हवा असतो, कारण आमची उत्पादनं इंटरनॅशनल मार्केटमध्ये जात आहेत सध्या, त्यामुळे आम्ही घेताना काळजीपूर्वक माल सिलेक्शन करतो. बरोबर आहे सर, परंतु याच्यामध्ये केंद्र सरकार असून दे किंवा राज्य सरकार असून दे, शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचे युनिट अनुदानावरती का देत नाही किंवा या प्रक्रियेविषयी शेतकऱ्यांना जागरूक का करत नाही? हा आता सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. तसं सरकारचे धोरणं चांगली आहेत, सरकार फळ प्रक्रिया उद्योगाला चांगले मदत करते, सबसिडी आहेत, आम्हालाही ते सबसिडीचा मिळण्याची शक्यता आहे, पण आम्ही स्वतःहून अजून आम्ही ते शासनाकडे प्रस्ताव दाखल केलेला नाही, लवकरच आम्ही तो प्रस्ताव सुद्धा दाखल करू. पण फळ प्रक्रियामध्ये हे जे तुमचं युनिट आहे हे भारतामध्ये प्रथमच आहे, ही टेक्नॉलॉजी प्रथमच आणली तुम्ही, मग अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आपल्या भारतामध्ये का येत नाही? टेक्नॉलॉजीच्या बाबतीत कसं आहे की यामध्ये हात कोणी घालायचा आणि धाडस कोणी करायचा. आज ही टेक्नॉलॉजी महागडी टेक्नॉलॉजी आहे, आम्ही थोडं आर्थिकदृष्ट्या सक्षम स्थितीत होतो आहे म्हणा, आणि काही पैसा आपण दोन चार वर्ष स्पेअर करू शकतो किंवा बाजूला काढू शकतो, अशा याच्यातून आम्ही हे नवीन याला हात घातला. आणि केव्हाही मार्केटमध्ये जो चालून चालून मळलेली जी वाट आहे त्याच्यावरून जाण्यात मला जास्त इंटरेस्ट नसतो. मी थोडंसं नवीन धाडस करतोय, याच्या अगोदर सुद्धा मी माझ्या ज्या अॅग्रो केमिकल्समध्ये काम करतोय त्याच्यामध्येही काही वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनं मी बाजारात आणलेली आहेत. संजय सर, आता हे जे सर हे जे फळ प्रक्रिया केलेले जे पदार्थ आहेत याला सध्या मार्केटला कसा रिस्पॉन्स मिळतोय, तुम्हाला काय प्रतिक्रिया येत आहेत? आम्ही आता 2.5 वर्ष झाली म्हणजे याची स्थापना करून, आणि 2.5 वर्षाच्या संशोधनानंतर आम्ही गेल्या महिन्यामध्ये ही उत्पादनं मार्केटमध्ये आणली. यामध्ये आम्ही बऱ्याचशा ऑनलाईन मार्केटिंग असेल, अमेझॉन सारखे असतील, फ्लिपकार्ट असेल, बिग बास्केट असेल, किंवा मोठमोठे सुपर मॉल्स जे आहेत, मोर आहे, गोदरेजचे आहेत, किंवा बिग बाजार आहे, डीमार्ट आहे, अशा ठिकाणी आम्ही अप्रोच झालो, त्यांना आमची उत्पादनं दाखवली, त्यांना ही उत्पादनं खूप आवडली आणि सगळ्यांनी आमची उत्पादनं ऍक्सेप्ट सुद्धा केली. आज आमचं 1 महिन्याच्याच कालावधीमध्ये आज बेंगलोरमध्ये आमचं मोठ्या प्रमाणात आउटलेट सुरू झालं, मुंबईमध्ये सुरू झालं, आम्हाला दुबईमध्ये आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. आम्ही तुर्कस्तान, रशिया, UK, USA, फिनलँड या ठिकाणी आमचे सॅम्पल्स पाठवले आणि सगळीकडून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे ही उत्पादनं चांगली आहेत, एक तर हेल्दी आहेत, नवीन पिढीला स्नॅक्स खाण्याची जास्त आवड आहे, त्यांच्याकरता हे स्नॅक आयटम आहेत. बाजारात मिळणारे इतर स्नॅक्स, अनहेल्दी स्नॅक्स खाण्यापेक्षा हेल्दी स्नॅक्स खाणं केव्हाही चांगलं आहे. आणि मला खात्री आहे की आजचा युवा वर्ग चोखंदळ आहे, तो अशा याला निश्चितपणे चांगला प्रतिसाद देईल. तुमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगाविषयी काय सल्ला द्याल? शेतकऱ्यांनी स्वतः आपण पिकवलेला जो भाजीपाला आहे किंवा फळे आहे याचं मूल्यवर्धन करणं गरजेचं आहे. आणि दुसरं असं की माल फक्त पिकवून थांबू नका, स्वतःचा माल आहे, तुम्हाला अधिकार आहे तुमच्या मालाचा दर ठरवण्याचा, पण दर ठरवण्याचे अधिकार दुसऱ्यांच्या हातात आहेत, त्यामुळे तुमचा माल कसा विकायचा आहे ह्याकरता तुम्ही बाहेर पडा आणि तुमचा माल तुम्ही स्वतः विका, तरच तुम्हाला दर मिळतील. शेतकरी बंधूंनो, आज आपल्याबरोबर संजय वज्रींकर, राहणार सांगली, तालुका मिरज, जिल्हा सांगली, हे होते. त्यांच्याकडून त्यांच्या फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योगाविषयी संपूर्ण अशी माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्यांचा मोबाईल नंबर आहे 9370-66-62-66. जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्यांचा मोबाईल नंबर आहे 9370-66-62-66. त्याचबरोबर 98-22-53-57-27, 98-22-53-57-27.
शेतकरी बंधूंनो असाच आपला आवडता कार्यक्रम ऐकत राहा, तोपर्यंत योगेशचा राम राम। माझं शिवार ग्रीन एफएम 90.4। माझं शिवार